नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे, माझ्या महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये आपले स्वागत. आज आपण नाना फडणवीस वाड्याविषयी माहिती घेत आहोत. मेंदवली हे ठिकाण वाई पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असून कृष्णा नदीच्या काठी आहे. हा वाडा दगडी पायावर असून 2 मजली आहे. या वाड्याला 3 प्रवेशद्वारे आहेत. हा पांडवगड बुरुज आहे. समोर दिसणारे वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असून वरच्या बाजूस नगरखाना आहे. मुख्य प्रवेशद्वारास दिंडी दरवाजा नाव असून तिथून आत आल्यावर दिंडी दरवाजा चौक आहे. हा नगरखाना असून याच्या शेजारी जो बुरुज पांडवगड बुरुज आहे त्याचा वापर पूर्वी टेहळण्यासाठी केला जाई. येथून पुढे आपणास गणेश चौक आहे, याला गणेश सोफा असे म्हणतात. बाहेरचा आलेला व्यक्ती इथेच मालकांना भेटत असे. येथून पुढे आल्यानंतर आपणास जिना लागतो. या जिन्याने पुढे आल्यानंतर आपणास एक सुंदर दरवाजा लागतो, ज्यावरील नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. या वाड्याला 2-3 जिने असून पुढे आल्यानंतर आपण कला दालनात येतो. जिन्यावरून वरच्या बाजूस येताना आपणास जिन्याच्या बाजूला जाडजूड दोरखंड बांधलेले आढळून येतात. त्याला धरून आपणास वर जाताना काहीही त्रास होत नाही. या वाड्यातील सागवानी लाकडाची कलाकृती कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वाड्याची जी पडझड झाली होती ती व्यवस्थितरित्या दुरुस्त केली आहे. हा वाडा 1770 साली नाना फडणवीस यांनी बांधला. नाना फडणवीस हे मराठा साम्राज्यातील थोर मुत्सद्दी होते. वयाच्या 20व्या वर्षी नानांना फडणवीसांची वस्त्रे थोरले माधवराव पेशव्यांकडून मिळाली. भगवंत पंत प्रतिनिधी तत्कालीन छत्रपतींचे सरदार आणि रघुनाथ घनश्याम मंत्री सातारा यांनी 1768 मध्ये वाईच्या पश्चिमेकडचा भाग नानांना इनाम म्हणून दिला होता. या वाड्यातील उत्कृष्ट कलाकृती पाहून प्रत्येक व्यक्ती थक्क होते. हा वाडा पाहत असताना आपण 18व्या शतकात जातो. हा वाडा सुमारे 2 एकर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. हा वाडा 200 खणी आहे. 6 चौकी वाडा आहे. फड म्हणजे दप्तराचे मुख्य अंग आणि मुख्य अधिकारी फडणवीस. हा समोर आपण नानांचा पलंग पाहत असून नानांचे मेनवली दप्तर जिन्यावरून वरती आल्यानंतर आपणास दिसते. तसेच त्या ठिकाणी नानांचा दिवाणखाना आहे. येथील नक्षी काम अचंबित करणारे आहे. पाहुण्यांसाठी असलेली खोली असून येथील खुंटे आपले लक्ष वेधून घेतात. येथून पुढे आल्यानंतर आपणास कलादान लागत असून या ठिकाणची तैलचित्रे आपले लक्ष वेधून घेतात. हा हळदी कुंकू चौक असून हळदी कुंकू हा बायकांचा कार्यक्रम येथे होत असे.
आपण पंक्तीचा चौक पाहत असून या ठिकाणी वरती प्रकाश येण्यासाठी पूर्णपणे मोकळी ठेवलेली जागा आहे, त्यामुळे वरील सर्व प्रकाश वाड्याच्या आतमध्ये जात असून खालच्या बाजूस जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पंगती चालत असत, त्या ठिकाणी ही पाणी जाण्यासाठी ड्रेनेजची केलेली व्यवस्था आपले लक्ष वेधून घेते. हळदीकुंकू चौकातील समोर असणाऱ्या खांबावर केलेले सुबक नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. या ठिकाणी आपण कारंजाची जागा पाहत असून पूर्वी यातून पाण्याचे फवारे उडत असत. या ठिकाणी आपण छतावर केलेले कलाकुसरीचे काम पाहत आहोत. चौकात वाईच्या ढोल्या गणपतीची लहान प्रतिकृती आपण पाहत आहोत. वाड्या शेजारीच पूर्वीपासून एक विहीर असून या विहिरीतील पाणी वाड्यातील कामासाठी, पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरले जाई. एवढ्या वर्षानंतर आजही या विहिरीला भरपूर पाणी असते. आपण या ठिकाणानंतर पायऱ्यांवरून पांडवगड बुरुजाकडे चाललेलो असून पांडवगड बुरुजावरून दिसणारे दृश्य आता पाहत आहोत.